सोलापूर काँग्रेस भवन येथे पोस्टरबाजीवर शाहीफेक प्रकरणात आपले स्पष्टीकरण देताना परिवहन माजी सभापती व काँग्रेसचे सरचिटणीस केशव इंगळे यांनी ND24 न्यूज डिजिटल मीडियाशी बोलताना म्हणाले की त्या घटनेशी माझा कुठल्याही प्रकारचा काडी मात्र संबंध नाही। माननीय प्रकाशवाले यांचा व्हॉट्सअपवर एक मीटिंगच्या संदर्भामध्ये एक न्यूज आली की 25 तारखेला सायंकाळी माननीय पटोले साहेब 31 तारखेच्या दौऱ्याच्या निमित्तानं येत आहेत। त्याच्या संदर्भातली प्राथमिक स्वरूपाची बैठक असावी म्हणून त्यांनी 25 तारखेला सायंकाळी बैठक बोलवली आणि म्हणून मी बैठकीला त्या दिवशी संध्याकाळी उपस्थित राहिलो काँग्रेस भवनमध्ये। आणि तिथं गेल्यानंतर मीटिंगला सुरुवात झाल्यानंतर सांगितलं की पटोले साहेबांचा दौरा रद्द झालेला आहे। वास्तविक पत्ता पटोले साहेबांचा दौरा रद्द झाला आहे। त्या दिवशी सकाळी 10:30 जर त्यांच्या सिनियर नेत्यांकडून जर बातमी आलेलीच होती तर ती का सांगितली, ती का लपवण्यात आली, मग संध्याकाळी ती मीटिंग घेण्याचं पर्पज काय होतं? आणि मीटिंग सुरू झाल्यानंतर वाले साहेबांनी सांगितलं की बाबा कोणाला काय स्वतःचं मत मांडायचं असेल तर त्यांनी मत मांडावं आणि म्हणून मी माझं स्वतःचं मत मांडायला उभा राहिलो त्या दिवशी। आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की मी गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी आहे। माझी राजकीय कारकीर्द मुळात 1980 पासून NSY चा जनरल सेक्रेटरी सुरू झाली। NSY चा जनरल सेक्रेटरी, युवक काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा डेलिगेट मेंबर आणि आज ताब्यात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतोय। आणि जनरल सेक्रेटरी म्हणून मी काही कुठल्या साध्या कागदावर निवड झाली नाही, तर मी संघटनात्मक निवडणुकीतून मी निवडून आलेला पदाधिकारी आहे। आणि म्हणून त्या दिवशी मी सातत्यानं ते सांगत होतो, वाले साहेब आपल्याला अध्यक्ष पदाला 4 वर्षे झालेले आहेत। 4 वर्षाच्या काळामध्ये आपण सोलापूर शहरामध्ये जी काँग्रेस ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे ती आपण वाढवलेली नाही। दुर्दैव असं आहे की सोलापूर शहरामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का अशा पद्धतीचे मी माझ्या हक्काच्या घरात काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून ही अंतर्गत माझी जे म्हणणं होतं मी त्यावेळेस सादर केलेलं होतं। आणि दुर्दैव असं आहे की मी सोलापूर शहराच्या त्यांच्या अध्यक्षीय काळामध्ये मग त्यामध्ये मागासवर्गीयावर सातत्याने होणारे अत्याचार असतील, अल्पसंख्याक समाजावर होणारा अन्याय असेल, ओबीसी समाजावर समाजाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, या सातत्यानं मी आवाज उठवत होतो, वालीसाहेबांना सांगत होतो की कुठलं तरी एखादं ठोस भूमिका काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घ्या जेणेकरून जनमानसामध्ये दलित राज्य मागासवर्गीय आयोग म्हणतो समितीवाला आहेत, तुम्ही त्यांच्याकडे देखील ही तक्रार केली किंवा राजकीय बाब म्हणून जे शिंदे साहेबांना तुम्ही हे करता त्यांच्यापाशी आपण तक्रार केली की किंवा झालेली घटना कळवलेली आहे? सर मी माझ्या हातून कुठलाच गुन्हा घडलेला नाही किंवा कुठलीच क्रिया घडलेली नाही, त्यामुळे सांगण्याचा प्रश्नच नाही, मी काही दोषी नाहीये, त्यामुळे सांगण्याचा प्रश्न नाही। पण तो सांगणारे मात्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं, मी गिल्टीच नाही तर मी कशाला सांगू? मी बघा सर मी अपराधी राहिलो असतो तर मी सांगितलं तो साहेब मला माफ हा मला एक सांगा 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 या 4 वेळेला मला काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाकारली। वास्तविकता मी मान्य केलं, माझी उमेदवारी घोषित होता मला ते नाकारून दिली म्हणून मी कधी नाराज झालो नाही। परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की एक चांगला लढवा या कार्यकर्त्यात आणि शिंदे मग मी त्याचवेळेस नाराज व्हायला पाहिजे होतो मी साहेबांवर या 4 घटक, परंतु नाही, कारण मी माझ्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांना मी माझा बाप मानलेला आहे। मी माझ्या बापावर अशा पद्धतीचे कुठलेही कृत्य करणार नाही आणि छाती टोकून सांगतो, मी आज देखील सांगतो, केवळ आणि केवळ शिंदे साहेबांचं नाव घेऊन एका नतीतोर म्हणून जर माझ्यावर तीर मारण्याचा प्रयत्न करून जर एका म्हणजे उद्या होणाऱ्या अध्यक्षाला जर त्या माध्यमातून जर टार्गेट करून जर मला तुम्ही जर बदनाम करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे। तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा, माझं स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही पहिल्यांदा आत्मचिंतन करा। आणि मी या बाबतीत अजून सांगतो, मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत या पुढील काळात देखील मी अतिशय जोमानं या ठिकाणी पक्षाला वाहून घेतलेला माणूस असल्यामुळं वाडावाडामध्ये आम्ही या ठिकाणी काँग्रेस कमिटीचा आम्ही या ठिकाणी प्रचाराला उतरणार आहोत आणि येत्या दिवसामध्ये महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी जी काही ताकद लागेल आमच्या वतीनं आम्ही निश्चितच कार्यकर्त्याच्या सोबत राहून आम्ही काँग्रेस पक्षावर तो काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर आणणार आहोत।